की है नागे नागे एक काठी अने थोड़ी देर पे काठी भाई जी पर यहाँ पर मुंह है बड़ा ही है नहीं इतना ही रहेगा ये कट है यहाँ से देखो यहाँ से मुंह निकाल दिया उसने कहाँ से वहाँ से यहाँ से थोड़ा सा आएगा बाहर हाँ साइड में वो आने वो बाहर आया तो अच्छी बात है वहाँ के लोग हिलो मत बाहर आने देते हैं उसको आ गया दूसरा होल है वहीं पर हाँ यहाँ पर है बोल नहीं है बहुत बड़ा है बहुत बड़ा स्ट्रांग हेवी भी है खेत में पकड़ा है क्योंकि यहाँ पे खेत का काम चालू है और उन्होंने इतना बड़ा सांप देखा तो उनको लगा कि इसको पकड़ना चाहिए वैसे तो खेत में पकड़ने की ज़रूरत नहीं है लेकिन लोगों के आग्रह खातर हम ये सांपों को पकड़ते हैं पकड़ के बस जंगल में छोड़ देते हैं बस यहाँ से पकड़ के जंगल में छोड़ देते इतना ही फर्क है ये भी तो खेत में रहना चाहिए बहुत बड़ा नाग बहुत बड़ा है तो इसे भी लंबा रहता था लेकिन इसका थोड़ा सा पूंछ भी कट है स्ट्रांग है हेवी है बहुत ज्यादा तो ऐसे ओपन जगह पर रहेगा तो काम करते वक्त जाहिर है महिलाएं डर जाती है वो चावल का काम चल रहा है ना
आपला वांडा आहे माझा हात राहला प्रशांत जी त्याला हे करताना आता मला त्यासाठी पर्याय नाही रेस्ट घ्यायला पाहिजे मला असं बघायला बी मिळत नाही का तर हा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा हा नाग आहे आणि खूप रागीट आहे शेतामध्ये मी पकडते आला पण कसं आहे इतके लोक हे सगळेजण आहे की शेतामधलं भात मळणी चालू आहे आणि त्यासाठी त्यांना हा साप मेरेमध्ये दिसला आणि त्यांनी हा पकडायचं ठरवले एकतर शेतामध्ये साप पकडून आहे पण इतका रागीट साप की एका सर्प मित्रालाही तो भेडसून टाकेल अशा पद्धतीचा साप आहे पुंगीवरती नाचतोय म्हणतात ना तशा पद्धतीने तो स्वतःच नाचतोय त्याला काहीच करत नाही मी तो हालतोय वगैरे तो खूप रागीट आहे वजनशीर आहे आणि माझा हात दुखल्यामुळे मी त्याला सोडून म्हणजे सोडले त्याला खाली आणि तो अशा पद्धतीने आता जमिनीवरती फणा काढून आहे त्याला बंद करायचंय काय करतो किती उंच फणा काढून थांबलाय ना उंच फणा काढलाय तू मला कव्हर करतोय की त्याला म्हणजे धोका वाढतोय आणि त्यासाठी त्याला माहित नाही आहे की ह्यानी वाचवणारे वगैरे आहेत हा आहे सापाचं खरं खरं रूप आहे सापाचं आणि तो मला कव्हर करतोय आणि चावायचा प्रयत्न करतोय तो मी जसं जवळ जाईल तसं तो आणखीन जास्त असं माग हे करतोय जसं की आपण गाडीचं रेस वाढवतोय मला फिस्ट तो माग होऊन तो माझ्याकडे अटॅक करण्यासाठी बघतोय इथं खूप वारा आहे त्यासाठी बंद करायला सुद्धा प्रॉब्लेम येतोय त्याला बंद करायचंय तर वारा थोडा कमी पाहिजे काय करता येत नाही निसर्गाच्या समोर काहीच करता येत नाही ते सगळं सिच्युएशन प्रमाणे आणि हा बऱ्याच वेळ असा फणा काढून थांबलाय असं थांबू शकतोय तो तासन तास थांबू शकतो अशा पद्धतीनं त्याला जेव्हा धोका वाढतो तेव्हा साप काय करतो की फणा काढून थांबतोय फणा काढतोय का तर आम्हाला तो भेटवा लागलाय आणि तोही तितकाच घाबरलाय त्यासाठी तो फणा काढून असाच थांबेल आणि खूप मोठा साप आहे तो वजनशीर आहे ओपन करा वरना ओपन करा अहो त्याचा मूडच नाही पिशवी मध्ये जायचा खुलं ओपन तरी करा वर 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 उचला तरी तोंड वर उचला नाही घाला बघा तू कसं करतोय जरा गेलं तरी रेस्ट घेऊ घेऊन फरा काढतोय तो आपण माझं बस करतोय बाबा जा तू नाही कधी कधी एकदा कव्हर केला थँक्यू चल आता जा स्टिक जरा द्या मोठी स्टिक बाजूला द्या आखडी द्या फास्ट द्या इकडा फास्ट लावा इथपर्यंत लावा प्रशांत जी प्रशांत जी लावा तिकडे लावा त्याला आतमध्ये ढकला ओके सोडा अशा रीतीने पुष्कळ प्रयत्नानंतर हा साप पिशवी घालण्यास
तुम्ही मला वाटतं की प्रशांतजी शूट केले असणार की तो म्हणजे धावून आल्यासारखा करत होता, अंगावरती आल्यासारखा, जसं लोक म्हणतात ना पाठ लागून मला चावायचा प्रयत्न केला, बदला घेण्यासाठी येतो म्हणतात, हा बदला घेण्यासाठी, आणखी पाठ लागू लागून माझ्या पाठ लागला साप असं बोलतात की मागं लागला माझ्या, पण त्याने आपला रस्ता बदलला तिकडे नाही, तो माझ्या मागे कसा लागला होता आता तुम्ही शूट केलाय असणार मला वाटतंय की तशा पद्धतीनं एक रागीट साप असतो त्याला खूपच राग येतो तेव्हा तो तसा तशा पद्धतीनं स्वभाव दाखवू शकतो, पण त्याला असं नाही म्हणता येणार की तो तुमच्या मागं लागून तुम्हाला चावायचा प्रयत्न करतोय असं बिलकुल म्हणता येणार नाही, तर तो त्याचा राग दाखवतोय. और इस तरह से ये साप बंद हो गया है, उम्मीद है आपको ये वीडियो पसंद आएगा. हिंदी सांगू मी तो लोगों को लगता होगा कि मतलब इतना डेंजर है ये सांप कि हमने बोला कि अच्छा काम किया है, हमारे मन से डर अभी निकल गया क्योंकि वो अभी ज्यादा डरेंगे. ये सांप ने तो उतना गुस्सा दिखा ही दिया कि मैं इतना गुस्सेला रहता हूँ, खतरनाक रहता हूँ, ये इसने दिखा दिया. तो सांप खतरनाक होते हैं, डेंजर होते हैं, तो ध्यान से काम करने वाले ध्यान से काम करना चाहिए, देख कर काम करना चाहिए. तो कितना भी गुस्सेला सांप होने दो, मतलब उसका स्वभाव कितना भी गुस्से से वो दिखाने दो, लेकिन हम उसके नजदीक मतलब हमारा पैर या हाथ नहीं लगता है तब तक सांप लोगों को कुछ भी नहीं करता, किसी को भी कुछ नहीं करता है. तो डेंजर तो है, डेंजर तो है, लेकिन हम नजदीक जाने के बाद डेंजर है. उम्मीद है कि हमारा वीडियो आपको पसंद आएगा, पसंद आएगा तो लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद.